आपत्तीचा धोका लक्षात घेऊन पावसाळ्या आधीच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मान्सून पूर्व आढावा बैठक झाली. पूर आल्यास बचाव कार्यामध्ये वेळ लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रथमच एनडीआरएफ तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग होताना अभियंत्यांनी मुख्यालय सोडू नये असे निर्देश देखील यावेळेस देण्यात आले. तर पावसाळ्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून सरकारनं काय निर्णय घेतलेले आहेत पाहूया. सरकारचे निर्णय आपण बघतोय काय नेमके निर्णय यावेळेस घेण्यात आलेले आहेत. पावसाळ्यासाठी सरकार सज्ज. एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येतील. ठाणे मुंबई कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी पालघरमध्ये या टीम तैनात करण्यात येणार आहेत. एसडीआरएफची तुकडी नांदेड आणि गडचिरोलीमध्ये देखील आता तैनात करण्यात येईल. धरण अभियंत्यांनी कुठल्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावं असे देखील स्पष्ट निर्देश यावेळेस देण्यात आले. मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. धरण क्षेत्रातील परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचना देखील आता मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून सर्व माहिती लाईव्ह मिळणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे